मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं बीओ विनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोकरीसाठी वयाची कमाल का मर्यादा काय आहे प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत एका शासन निर्णयाच्या माध्यमातून दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार सोळाचा शासन निर्णय आणि आजही याच निर्णयाच्या संदर्भाने महाराष्ट्र शासन भरती करत असते प्रस्तुत शासन निर्णयाची प्रस्तावना आहे शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस दहा एकोणीसशे ब्याण्णव शासन शासनसेवेतील गट अ ते गट मधील पदांवर नियुक्तीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीस वर्ष व मागासवर्गीयांसाठी पस्तीस वर्षे कमाल वयमर्यादा विहित करण्यात आलेली होती तदनंतर शासन निर्णय दिनांक सतरा आठ दोन हजार चार अन्वये शासन सेवेतील गट अ ते गट डमधील सर्व पदांवर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी तेहतीस वर्ष व मागासवर्गीयांसाठी अडतीस वर्ष इतकी करण्यात आली सदर वयोमर्यादा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध मंत्रालयीन विभागांनी किंवा विभाग प्रमुखांनी नियुक्त केलेल्या राज्यस्तरीय निवड समित्या विभागीय स्तरावरील निवड समित्या व जिल्हा निवड समित्या यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या निरनिराळ्या पदांसाठीच्या स्पर्धा शासन शासनसेवा प्रवेशासाठी लागू करण्यात आली होती शासनसेवा प्रवेशासाठी वयोमर्यादा वाढविण्याबाबत विविध लोकप्रतिनिधी व माननीय मंत्री तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवार यांचेकडून मागण्या किंवा निवेदने प्राप्त झाली होती त्यानुसार शासनसेवा प्रवेशासाठी वयोमर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता त्याच आधारावर शासन निर्णय पुढीलप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध मंत्रालयीन विभागांनी किंवा विभाग प्रमुखांनी नियुक्त केलेल्या राज्यस्तरीय निवड समित्या विभागीय स्तरावरील निवड समित्या व जिल्हा निवड समित्या यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या निरनिराळ्या पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षांमुळे शासन सेवेतील प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सध्या कमाल वयोमर्यादा तेहतीस वर्ष आहे त्यामध्ये पाच वर्षांनी वाढ करून त्यांची कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष व मागासवर्गीय उमेदवारांसाठी सध्या कमाल वयमर्यादा अडतीस वर्ष आहे त्यामध्ये पाच वर्षांनी वाढ करून त्यांची कमाल वयमर्यादा त्रेचाळीस वर्ष करण्यात येत आहे सध्या नोकरीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची मर्यादा अडतीस वर्ष असून मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षे आहे याशिवाय ज्या प्रवर्ग किंवा घटकांकरता सध्या असलेली कमाल वयमर्यादा त्रेचाळीस किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात येणार नाही एखाद्या पदाच्या भरतीच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने किंवा संबंधित निवड समितीकडून जाहिरात दिली असेल व जाहिरातीनुसार अर्ज करण्याची मुदत या निर्णयाच्या दिनांकापूर्वी संपली असेल कशा प्रकरणी सदर वाढीव वयोमर्यादा लागू होणार नाही सबब यापुढील भरती प्रक्रियेसाठी सदर वाढीव मर्यादा लागू राहील मंत्रालयाच्या विविध विभागांनी आपापल्या कक्षेतील पदांच्या संदर्भात संबंधित सेवा प्रवेश नियमांवरील बदल अंतर्भूत करण्याची कारवाई करावी आणि अशा प्रकारे कारवाई पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीतील नेमणुका देखील या वाढीव वयमर्यादेनुसार कराव्यात सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे